आपण पोहोचलो आहोत. तुमची हरकत नसेल तर मी पुढे हो. म्हणजे डॉक्टरांची वेळ घेतली नाही म्हणून विचारलं. ठीक आहे, हरकत नाही, तू पुढे हो, मी गाडी पार्क करून येतो. तुझी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे, शिवाय इतर रिपोर्ट्सही नॉर्मल आहेत. तर तुम्हाला खात्री या गोष्टीची डॉक्टर? हे रिपोर्ट्स तर तुझ्या पुढ्यातच आहेत, आणखी वेगळी काय खात्री करून द्यायची? डॉक्टर सुप्रिया साठेने मला तुझे प्रॉब्लेम सांगितले. मी काही औषधं लिहून देते, ती नीट व्यवस्थित घे. डॉक्टर, काही काळजीसारखं नाही आहे ना? अजिबात नाही, तुझे सगळे रिपोर्ट छान आहेत. शिवाय 2 महिन्यांनी तू परत तपासायला ये. काय काय झालं, कसला विचार करतेस? नाही काही नाही. हे बघ, मी तुझ्या मनाची अवस्था समजू शकते. पहिल्या खेपेला सगळ्याच मुलींना असं टेन्शन येतं, शिवाय तुला इतरही प्रॉब्लेम्स आहेत. पण तू जर नीट तुझी काळजी घेतली तर सगळं काही ठीक होईल. आणि हे बघ, खाण्यापिण्याकडे नीट लक्ष दे, शिवाय इतर काही लागलं तर मला फोन कर. हो डॉक्टर. देव, तू माझ्या पदरात चूक घातलंस, पण नेहमीच चुकीच्या वेळी. माझ्या बाळाची चाहुली माझ्यासाठी जेवढी सुखाची गोष्ट आहे तेवढीच दुःखाची गोष्ट आहे. निरजाला कळलं तर ती मला घरात राहू देणार नाही. काय करू आता? तूच मार्ग दाखव मला. कोण मदत करेल यावेळी? मंजिरी मावशी? हो, मंजिरी मावशीच. त्यांनाच भेटायला हवं, त्या काहीतरी मार्ग नक्की काढतील. निरजा, काय झालं, तुझ्या टेस्ट घेतल्या गेल्या ना व्यवस्थित? हो झाल्या. बर, मग रिपोर्ट्स बघून डॉक्टर काय म्हणत आहेत? हो, व्यवस्थित आहेत. पण काय म्हणाल्या त्या? हा, रक्तात काहीतरी कमी आहे असं म्हणत होत्या. हा, हेमोग्लोबिन असेल. हो तेच. हा नाही, बरोबर आहे, कारण डॉक्टर म्हणतही होता की तू थोडीशी अॅनेमिक आहे असू शकतं. बघू तुझे रिपोर्ट्स. कशाला? अगं नाही, ते तुझ्या डॉक्टरांना दाखवून बघतो ना, म्हणजे काय पथ्य पाहिले पाहिजेत ते जाणून घेतलं असं मी. नाही मम, नको. म्हणजे रिपोर्ट दाखवायला काय हरकत आहे? मी सर निखिल मोहिते. हॅलो डॉक्टर. हॅलो. मला यायला उशीर तर नाही ना? तुम्ही बोलून घ्या डॉक्टरांची, मी निघते. अगं तू थोडा वेळ थांब ना, माझं लगेच आवरेल, मग आपण एकत्रच निघूया घरी. नाही नको, मी रिक्षाने जाईन ना, तुम्ही आरामशील बोलून घ्या, मी जाते. मी सर निखिल, आपण माझ्या कॅबिन मध्ये बोलत बसू या. काय करू, कुठे शोधायचा या मूर्ख मुलीला? डोक्याला ताप दिलाय नुसता. निखिल अजून तिकडे पोचलेला दिसत नाहीये, नाहीतर त्याने निरजा पोचल्याचा फोन तरी केला असता. हॅलो, मिसेस वैद्य बोलते. मी अनुराधा बोलते, अनुराधा मोहिते. बोला ना. आज मला कसा काय फोन केला? सगळं ठीक आहे ना? हो हो,
एव्हरीथिंग इज फाईन. जरा नीरजाला फोन देता. नीरजा? हो, मला जरा तिच्याशी बोलायचं आहे. काय झालं, तिच्या मोबाईलची रेंज येत नाही आहे. नीरजा इकडे येणार होती का? म्हणजे मला त्याची काहीच कल्पना नव्हती. कशी कल्पना असणार, खरं म्हणजे त्यांचा प्रोग्राम आयत्या वेळेला ठरला. निखिल आणि नीरजा तुमच्याचकडे यायला निघालेत. पण ते कसे येतील? कसे येतील म्हणजे? नाही, कारण मी आणि सुहासच बाहेर गावी होत ना. ओ ओ, आय सी. मिसेस मोहिते, तिकडे सगळं खरंच ठीक आहे ना? नाही म्हणजे का, तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहे का? नाही नाही, काय लपवायचं काय त्यात. ठीक आहे, ओके. मी नीरजाच्या मोबाईलवर पुन्हा एकदा ट्राय करते. ओके, अच्छा ठीक आहे. बरं, जरा नीरजाला एक निरोप द्याल का, की आम्हाला इथे परत यायला अजून 8-10 दिवस लागतील म्हणून. हो हो हो, नक्की नक्की सांगेन. येस, ओके, बाय बाय. कुठे गेली असेल ही नालायक मुलगी. आम्ही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी उचललेली आहे, तेव्हा तुम्ही फक्त घर बसल्या आता स्टार प्रवाहाचं यूट्यूब चॅनल बघायचं आहे आणि मुळात आधी ते सबस्क्राईब करायचं.